नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जनरल सायन्स जनरल जी के म्हणजे सामान्य ज्ञान बघू, जे की आतापर्यंतच्या परीक्षेला आलेला आहे आणि फ्युचरमध्ये सुद्धा ज्या ज्या तुमच्या क्लास थ्रीच्या पोस्ट निघतील किंवा क्लास टूच्या पोस्ट निघतील त्या पदांना हे प्रश्न नेहमी आलेले असतील किंवा येतील भविष्यामध्ये. ओके, असे आपण इम्पॉर्टंट प्रश्नाकडे सध्या लक्ष देऊ. मी तुम्हाला काल सांगितलं होतं की भारतामध्ये सध्या नॅशनल पार्क ही खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे. तुम्हाला माहिती, मी काल तीन कायदे सांगितले मागल्या पाठीमागल्या व्हिडिओमध्ये की वन्यजीव संरक्षण कायदा कधी झाला, तर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 आहे. बरोबर आहे, कारण तुम्हाला माहिती आहे देशामध्ये आपल्या वाघांची संख्या कमी होत आहे, काल परवा चित्ते संख्या कमी झालेली आहे, आपण चित्ते बाहेर देशातून मागवलेले आहेत. तर अशा जेव्हा हे होतात तर त्यांना प्रोटेक्शन म्हणून काही भारत सरकारने ॲक्ट तयार केली. त्यापैकी कुठले कुठले ॲक्ट आहेत, तर 1972 वन्यजीव ॲक्ट तयार केलेला आहे. त्यानंतर 1981 आपण वन्य फॉरेस्ट प्रोटेक्शन ॲक्ट म्हणजेच जंगल संरक्षण कायदा केला, आपण वन संरक्षण कायदा 1981. ओके, त्यानंतर आपण काय केलं, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट केला 1986, पर्यावरण संरक्षण कायदा. हा प्रश्न वनरक्षक एक्झामला आलेला पण होता. ओके, तर हे कायदे केले आहेत, त्या अनुषंगाने भारतामध्ये अभयारण्य आहेत, राष्ट्रीय उद्यानं आहेत, म्हणजे त्याला आपण नॅशनल पार्क म्हणतो, असे विविध आहेत. ओके, तर आपण काय करू त्याच्या संदर्भात प्रश्न पाहू आज. ओके, चला, भारतातलं पहिलं, भारतामध्ये जेव्हा भारत स्वतंत्र पण झाला नव्हता, पूर्वीच एक नॅशनल पार्क स्थापन झालं होतं, आलं लक्षात? तर ते कोणतं, प्रश्न असा येतो की सध्या भारतात किती राष्ट्रीय उद्यानं आहेत सध्या, बघा हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, असंही आपल्याला माहीत पाहिजे की हे तर आत्ताचं आहे, लेटेस्ट आहे, परंतु भारतामध्ये नॅशनल पार्क कधीपासून स्थापन झाले. भारतामध्ये नॅशनल पार्क 1936 स्थापन झालं, त्याचं पूर्वीचं नाव हॅली नॅशनल पार्क होतं, आलं लक्षात? आणि आत्ता त्याला नाव बदललं गेलं आणि जिम कार्बेट नॅशनल पार्क म्हणून असं त्याचं नाव स्थापित झालं. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हे नॅशनल पार्क सध्या उत्तराखंडमध्ये आहे. उत्तराखंडची राजधानी तुम्हाला माहिती आहे की डेहराडून, बरोबर आहे? तर या उत्तराखंडमध्ये कुठलं जिम कार्बेट नॅशनल पार्क आहे त्याचंच नाव. मग तुम्हाला विचारला गेला प्रश्न काय, सध्या भारतात किती राष्ट्रीय उद्यानं आहेत आता सध्या लेटेस्ट? बघा, दिवसेंदिवस नॅशनल पार्क संख्या वाढत चाललेली आहे, तर सध्या भारतात किती राष्ट्रीय उद्यानं आहेत, तर तुम्हाला पर्याय परीक्षेमध्ये आले आहेत. पहिला पर्याय ए पर्याय आहे तुमच्यासाठी 108, बी पर्याय 106, सी पर्याय 122, डी पर्याय 112. तर करेक्ट ऑप्शन कुठला असेल मित्रांनो, पहा सध्या भारतामध्ये किती राष्ट्रीय उद्यानं आहेत या संदर्भात नक्कीच आपल्याला पुन्हाही प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. माहीत ठेवा, सध्या भारतात राष्ट्रीय उद्यानं 106 आहेत. किती आहेत, 106 आहेत सध्याची, आलं लक्षात? आणि तुम्हाला सांगितलं पहिलं नॅशनल पार्क कधी स्थापन झालं, 1936. ठीक आहे, मग 1936 कुठे झालं, तर उत्तराखंड राज्यामध्ये. कुठं, उत्तराखंड राज्यामध्ये. ओके, त्यानंतर पूर्वीचं नाव काय होतं, हॅली नॅशनल पार्क. ओके, हॅली नॅशनल पार्क. ओके, आणि आताचं नाव काय सध्या त्याचं, जिम कार्बेट नॅशनल पार्क. जिम कार्बेट नॅशनल पार्क, नॅशनल पार्क सध्याचं नाव मित्र. ओके, पूर्वीचं नाव हॅली नॅशनल पार्क, आता जिम कार्बेट, हे भारतातलं पहिलं आहे. हे सुद्धा प्रश्न परीक्षेला खूप महत्त्वाचा आहे, पहिला तरी विचाराल किंवा आत्ताचे तरी विचारतील. आत्ताच किती आहेत, मग 106 नॅशनल पार्क भारतामध्ये अवेलेबल आहेत. ओके, दुसरा प्रश्न, सेकंड क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो पाहता, दुसरा प्रश्न, भारतात नामिबिया मधून आणलेले चित्ते कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये ठेवले गेले. ओके, तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा पहिला पर्याय होता, पहिला पर्याय आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान.
ताडोबा राष्ट्रीय उद्यान। दुसरा प्रश्न पर्याय आहे कुन्नो राष्ट्रीय उद्यान, कुन्नो राष्ट्रीय उद्यान, ठीक आहे। तिसरा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी, तिसरा पर्याय आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, ठीक आहे। आणि चौथा पर्याय तुमच्यासाठी यापैकी नाही, यापैकी नाही। भारतात नामियामधून आणले चित्ते कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये तुम्हाला माहिती आहे? भारतामध्ये चित्त्यांची संख्या नगण्य म्हणजे नसल्याचं जमा होती, तर भारत सरकारने आपल्या ती संख्या वाढावी म्हणून आपण काय केले, नामियामधून चित्त्या मागवलेत। तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकेल की नामियामधून भारतामध्ये किती चित्ते आणले, लक्षात असाही प्रश्न येईल। जेव्हा आत्ता कालपर्वा मोदी साहेबांनी त्याचं हे केलं आहे, लोकार्पण केलं, जेव्हा आपण त्या उद्यानामध्ये सोडताना तुम्ही टी व्हीवरती न्यूज पाहिली असेल किंवा चित्ते पण पाहिले असतील, चित्त्याचा आवाज कसा मांजीसारखा आवाज निघालता हे पण पाहिलं असेल तुम्ही, किंवा नाही पाहिलं पाहून घ्या। तर पण हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। असा देश, एवढा मोठा देश, विविधतेने पूर्ण नटलेला देश, परंतु आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात चित्ते होते, खूप संख्या होती, परंतु आता ती संख्येमध्ये प्रमाण कमी झालेलं आहे, नगण्य झालेलं आहे। त्यामुळे आपण या नामिबिया देशामधून चित्ते मागवले। किती मागवले मित्रांनो? प्रश्न तसा नाही, प्रश्न काय आहे की भारतात नामियामधून आणलेले चित्ते कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये ठेवले गेले। तुम्हाला मी याच्यापूर्वीच राष्ट्रीय उद्यान प्रश्न टाकला होता, तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान सोडले का, तुम्हाला काय वाटतं की कुन्नो राष्ट्रीय उद्यान सोडले का, की संजय गांधी मध्ये सोडले का, यापैकी नाही। तर विद्यार्थी मित्रांनो हे चित्ते आणलेले आहेत ना ते कुन्नो राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडले गेले। प्रश्न असा विचारतात, प्रश्न असा येऊ शकतो की नामिबियामधून भारतात किती चित्ते आणल्या गेले, तर लक्षात राहू द्या 8 चित्ते। किती? आपण 8 चित्ते दुसऱ्या देशामधून आणलेत, असाही प्रश्न येऊ शकतो किती चित्ते आणले, हा लक्षात काय राहील 8। दुसरा प्रश्न असा तयार होईल की कुन्नो राष्ट्रीय उद्यानामध्ये जे चित्ते सोडले ते कुन्नो राष्ट्रीय उद्यान कुठल्या राज्यामध्ये आहे, आहे की नाही। म्हणजे एका प्रश्नामध्ये 2 ते 3 प्रश्न आपले लपलेले असतील। कुन्नो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश मध्ये आहे, कशामध्ये आहे, मध्य प्रदेश मध्ये आहे, लक्षात। बघा 3 प्रश्न, भारतात नामिबियामधून आले चित्ते कुठल्या राष्ट्रीय उद्यान ठेवले गेले, तर कुन्नो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश। प्रश्न असाही विचारतात किती चित्ते आणले होते, 8 आणले होते, क्लिअर। त्यानंतर कुठल्या राज्यामध्ये, मध्य प्रदेशमध्ये कुन्नो राष्ट्रीय उद्यान आहे। मग तुम्हाला पर्यायामध्ये पण माहिती पाहिजे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे, महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये मुंबई, ओके, तर हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे, ओके। चला पुढचा क्वेश्चन, विद्यार्थी मित्रांनो त्या प्रश्न आला नामिबियाचा, आता सेकंड थोडेसे तुम्ही हे 5 राष्ट्रीय उद्यान इम्पॉर्टंट आहेत हे थोडं लक्षात ठेवा। बांदीपूर राष्ट्रीय उद्यान, राज्य कर्नाटक, क्लिअर। बांदीपूर राष्ट्रीय उद्यान, राज्य कर्नाटक। भितरकनिका राष्ट्रीय उद्यान, राज्य ओडिशा। भितरकनिका राष्ट्रीय उद्यान खूप महत्त्वाचे, रामसर साईट आहे ही, आ लक्षात, रामसर साईट जैव संरक्षण काय याचे आहेत, खूप महत्त्वाचे आहे। भितरकनिका राष्ट्रीय उद्यान आत्तापर्यंत भरपूर परीक्षेमध्ये आलेलं आहे। दुधवा राष्ट्रीय उद्यान उत्तर प्रदेश, खूप परीक्षेमध्ये आलेलं आहे, ओके, दुधवा राष्ट्रीय उद्यान उत्तर प्रदेश। राजाजी राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड, आणि राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान आंध्र प्रदेश, क्लिअर। तर या उद्यानाबद्दल तुम्हाला माहिती द्या, बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कर्नाटका, 5 हे उद्यानं तुम्हाला लक्षात येऊन फार इम्पॉर्टंट आहेत, IMP आहेत, IMP कुठल्या ना कुठल्या परीक्षेला विचारल्या गेलेल्या आहेत, पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी तर अवश्य याला चांगला रट्टा मारून पाठ करून ठेवा, कारण महत्त्वाचं म्हणजे परीक्षेला येण्यासारखेच क्वेश्चन आहे। राष्ट्रीय उद्यानावरती हा एक प्रश्न असेल, पण कुठल्या राष्ट्रीय उद्यानावरची विचारलं याची काही गॅरंटी नाही, तरी महत्त्वाचे तुम्हाला मी देत आहे। नामिबिया चर्चेमध्ये आहेत ते तर लक्षात ठेवा, कारण नामिबियामध्ये चित्ते आलेले आहेत, ते कुन्नो राष्ट्रीय उद्यानामध्ये ठेवलेले आहेत। भारतातलं पहिला नॅशनल पार्क जिम कार्बेट आहे, त्याचं नाव तुम्हाला सांगितलं की हॅली नॅशनल पार्क झालेलं आहे, त्याची स्थापना 1936 आहे, आता 106 नॅशनल पार्क आहेत, ओके। आणि जे चित्ते आपण आणले 8 ते कुन्नो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशमध्ये ठेवलेले आहेत, ठीक आहे। त्यानंतर बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कर्नाटक खूप महत्त्वाचा, जवळपास आत्तापर्यंत बऱ्याच एक्झाममध्ये आलेला प्रश्न आहे बांदीपूर राष्ट्रीय उद्यान। भितरकनिका राष्ट्रीय उद्यान ओडिशा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, भितरकनिका रामसर साईट आहे एक प्रकारची,
ओके, दुधवा राष्ट्रीय उद्यान उत्तर प्रदेश, हाँ, राजाजी राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड, राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान आंध्र प्रदेश, तुम्हाला माहिती आहे ह्या सगळ्या अंगाने भौगोलिक प्रश्न आहेत, हे तुमचा कॉम्पिटेटिव्हच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे एकदम डोक्यात फिट करून ठेवायचं, कारण कुठल्याही परीक्षा तुम्ही देत असाल तर हा टॉपिक चेंज होणार नाही. वन टाइम चांगला अभ्यास करा आणि खतरनाक मार्क मिळवा, पाठांतर करून ठेवा, परीक्षेमध्ये हमखास येणारा विषय आहे. तर धन्यवाद, हा तुम्ही पाठांतर केल्यानंतर आवडल्यास आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका, कारण असेच नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. वरचेवर तुम्हाला आम्ही यापैकी जे जे प्रश्नला येणारे प्रश्न आहेत त्यापैकी टाकत जाईन. ओके, तरी सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.